कोरोना महापूर यासह विविध समस्यांमुळे इचलकरंजीतील वस्त्रोद्योग मोडकळीला आलाय। शासन पातळीवरही वस्त्रोद्योगाला उभारी देण्याबाबत कमालीची उदासीनता आहे। राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या योजना आणि अनुदानाची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा रस्त्यावरचा संघर्ष अटळ आहे, असा इशारा आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिला। आयजीएम रुग्णालयासाठी मंजूर असलेला प्रकल्प अन्यत्र हलवल्याचा आरोपही त्यांनी मंत्र्यांचा नामोल्लेख न करता केला, त्यामुळे आमदार आवाडे अजूनही जिल्ह्यातील मंत्र्यांवर नाराज असल्याचं स्पष्ट झालंय। गेल्या 10 वर्षापासून विविध कारणांमुळे यंत्रमाग उद्योग अडचणीतून मार्गक्रमण करतोय। गेल्या वर्षी लॉकडाऊन नंतर वीज बिल भरणंही शक्य झालं नव्हतं, त्यातून सावरत असतानाच 5 महिन्यापूर्वी पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाला आणि वस्त्रोद्योग ठप्प झाला। परिणामी यंत्रमाग धारकांना थकीत वीज बिल भरणं अवघड बनलंय। तरीही महावितरणकडून वसुलीसाठी तगादा सुरूच आहे। अशा कठीण परिस्थितीत वस्त्रोद्योगाला राज्य शासनाच्या मदतीची गरज आहे। लॉकडाऊन काळात सवलत देण्याऐवजी शासन यंत्रमाग धारकांकडे दुर्लक्ष करतंय, असा आरोप करत यापूर्वी जाहीर केलेल्या योजना आणि सवलतींची शासनानं तातडीनं अंमलबजावणी करावी, अन्यथा रस्त्यावरचा संघर्ष अटळ असल्याचा इशारा आमदार प्रकाश आवाडे यांनी दिला। शेकडो लोकांची तशी प्रकरणं, शेकडो कोटी रुपयांची अनुदानाची राज्य सरकारकडे पडून आहेत, राज्य सरकार त्याच्याकडे बघत नाही। व्याज सवलतीचे प्रस्तावसुद्धा जवळपास 2300 प्रकरणं कमिशनर ऑफिसकडं नागपूरवरनं मुंबईला मंत्रालयात जाऊन पडलेली आहेत, त्यामुळं राज्य सरकारनं त्याची देय असलेल्या सगळ्या सवलतीचे पैसे आणि जाहीर केलेल्या सगळ्या योजनांचे पैसे ताबडतोबीनं उपलब्ध करून द्यावे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्रपणानं करावं लागेल। अनेक पूरग्रस्तांचे अजून पंचनामे झालेले नाहीत। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गुंठ्याला 132 रुपये अनुदान देण्याचा निर्णय चुकीचा आणि शेतकऱ्यांची चेष्टा करणारा असल्याचंही आवाडे यांनी सांगितलं। शेतकऱ्यांच्या बरोबर ज्यांच्या कारखान्यामध्ये, ज्यांच्या दुकानामध्ये, ज्यांच्या खोक्यामध्ये पुराचं पाणी घुसलं त्यांनाही काही मदत मिळाली नाही। शेतकऱ्याला ऊसाला प्रतिगुंठा 132 रुपये अनुदान देण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे, तो अत्यंत चुकीचा आहे, शेतकऱ्यांची चेष्टा करणारा आहे, त्यामुळं यासंबंधीचा सुद्धा प्रचंड आक्रोश आहे, लोकांच्या मध्ये चीड आहे, कारखानदारांचे असेल, दुकानदारांचे असेल, त्याबाबत पैसे शासनाकडे मिळवूपर्यंत आंदोलन छेडावं लागेल। आरोग्य सुविधांबाबत इचलकरंजीला नेहमीच दुय्यम दर्जा दिला जातो। कोरोनाची तिसरी लाट उद्भवण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा नियोजन समितीमधून आयजीएम रुग्णालयात 200 जम्बो सिलेंडरचा एक प्रकल्प मंजूर झाला होता, मात्र हा प्रकल्प गांधीनगर इथं कुणी हलवला, त्यामागं कोणतं राजकारण आहे याचा खुलासा होणं आवश्यक असल्याचंही आमदार आवाडे यांनी सांगितलं। यावेळी प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, प्रकाश सातपुते, सतीश कोष्टी, बाळासाहेब कलागदे, राजगोंडा पाटील उपस्थित होते।